बिचारे बाबू झोपले तर बाबूला करून झोपले कसे पाण्यामध्ये फिरेल बघा. फिरायला स्टार्ट झालेलं पहिले स्टार्टिंग स्लो फिरतो जरासा हा स्लो आणि जसा स्पीड पाहिजे तसा वाढू शकतो. तर आता आपण थोडंसं एक स्पीड वाढूया तीनला करूया आणि बाबू मधून बाहेर बघतोय. तीनला केलं तर किती फास्ट फिरायला लागला खुश झाला. तर गाईज बघू शकता दोघं मिळून जॉईन करतात आता पाणला जरा कॉम्प्लिकेटेड जॉईन करायचं पण ठीक आहे. बाहुबली आमचा हत्कार खोलता ते अमरेंद्र भाऊ यांनी की संदीप माहेश्वरी यांचा हत्कार खोलता ना. अरे बाप रे बाप मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वजण. जय शिवरंजन महाराष्ट्र. वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सैनी अँड मिसेस कोमल. आणि याच्यामध्ये पुढे अजून एक नाव पण ऍड होणार आहे लवकरच कोमलच्या पुढे. हा आणि तुम्हाला सांगतो मी आजच्या ब्लॉग मध्ये स्पेशल काय असणार आहे ते म्हणजे बाबूला आलेला पाळणा. गेल्या ब्लॉग मध्ये सांगितलेला फक्त तुम्हाला दाखवलेला आणि आज त्याला पूर्ण जॉईन करूया आणि कसा बाबूसाठी गिफ्ट आले पाहिजे ते बघूया आपण मस्तपैकी कोलम मध्ये आले इसकेला. आणि जो लास्टचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये खूप जणांनी आम्हाला नाव सजेस्ट केले आणि खूप चांगला चांगला तुम्ही सपोर्ट देता. ते या महिन्यामध्ये एवढा छान सपोर्ट दिला आणि जास्त खूप लोक कमेंटमध्ये असंच विचारत आहे की नेम सेरेमनी कधी आहे आणि बाबूचं नाव काय ठेवलं एवढे दोन क्वेश्चन विचारतात. फक्त थोडे दिवस थांबा सगळं काय तुम्हाला जानेवारी बघायला भेटेल ना बारसं होणारे सरप्राईज बघायला सगळं काय रिव्हील होणार आहे. फक्त थोडीसं वेट करा. आणि ॲक्च्युली बाबूचं ना क्रिसमस शूट पण करून ठेवलं आहे पण घरचे थोडे अलाउड नाही करत आहे सगळं मन झाल्याशिवाय टाकायला. सो क्रिसमस शूट पण आम्ही नंतरच टाकणार आहे बाबूचं. खूप छान आम्ही शूट केलेलं आहे तो ब्लॉग पण आहे स्पेशल काढून ठेवले सगळ्या मेमरीज तुमच्यासाठी. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाळणं आम्हाला बाबूसाठी कसं आलं आम्हाला आम्ही पण खूप एक्सायटेड आहे. केरळवरून आलेला पाळणा खूप छान येतो तर बघू आता ब्लॉग पुढे कंटिन्यू. आणि यार घरी आज मला भेटायला मला नाही सॉरी बाबूला भेटायला आले बाबूचा झोपला आता पाळण्यामध्ये मस्तपैकी. आणि हा बाबा इथे हा नवीन पाळणा आला आहे आता हा झोका आहे त्या झोक्यामध्ये झोपला आहे. आणि तुम्ही सर्व नवीन सबस्क्राईबरला थँक सो मच. आणि ब्लॉग आता स्टार्ट करूया पण आपण दाखवूया पाळण्या टाइमपास रिस्क करता. तर गाडी आता जेवायला बसतो मस्तपैकी. आणि बघा बिचारे बाबू झोपले तर बाबूला करून झोपलेत कसे पाळण्यामध्ये बघत बसले नुसतेच. काय काय होते मला तर काही बघत नाही. जा ना बाबूचं नाव घेत आज आधी तुम्ही सांभाळ ना बाबूला. आज बाबू सांभाळले गेले आया हो मी घर पे. आज बाबूला सांभाळू मस्तपैकी आणि पाळण्यात मग आपण स्टार्ट करूया पाळण्या दाखवायला कपाकपी करूया पटापट पैसे नाही कापूया ते ना. आजी बघा मस्त भाकरी बनवते माझ्यासाठी गरम गरम. तू बनते गरम गरम जेवण जेवायचं बिलकुल काढून घे शिवून मी ते शिवून वेगळं काढून. तर गाईज आता आम्ही झालेलं आणि आजपासून पहिले हे निघले बघून मला असं वाटते नळबिळे जॉईन करायचंय. प्लंबरचं काम जमतं का. हा कपडा आहे पाळण्याचा व्हाईट कपडा आहे. कैशीची गरज आहे तुम्हाला बघू शकता ऍपलची का वाट लावली कसं वाटतंय मग ये आजी ये ये इथे 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 बघता बघता काहीच बघता ते बघू शकता हे नेहमी बोललं पाहिजे. मी सांगतो बघा आता बाहुबली आमचा हत्कार खोलता ते अमरेंद्र भाऊ यांनी की संदीप माहेश्वरी यांचा हत्कार खोलता ना. हळूहळू
अरे बाप रे बाप, गाइस ओपनिंग झाले, आता हे काय ओपन होतंय ते आपण सांगू ठरव, तुम्हाला सांगतील हे काय ते. ओपनिंग झाली आहे पाळण्याची, खूप मोठा पाळणा आलाय स्टीलचा. तू कुठे झोपशील? हा तू झोपू शकते त्यामध्ये. आमचा बाळ झोपलाय इथे मस्तपैकी स्वप्नामध्ये, आणि तिथं त्याचे पप्पा मम्मी मग काय करतात रात्रीचे? बाळ उठलंय आपल्या आवाजाने. गाईज खूप खतरनाक तरीक्याने ओपनिंग केली आहे. बिना बेबी का वजन, बिना व्हेरी गुड वगैरे. खूप सारे बॉक्सेस, बाप रे बाप, काय तर्क लावलंय. काहीची अडकली बोटामध्ये, एवढं खतरनाक ऑपरेशन केलं. काय चालू आहे? लटका त्याला रेकून काढली व्हिडिओ मग पकड. तर गाईज बघू शकता दोघं मिळून जॉईन करतात आता पाळणा. जरा कॉम्प्लिकेटेड जॉईन करायचं, पण ठीक आहे बघून बघून. म्हणजे झोपायची गरज नाही आपल्याला. का बोलतोस? माहित नव्हतं मला मागवायच्या आधी. पहिले मी सांगितलं दोन आहे झोका, हा एक स्टीलचा वेगळा आणि तो पाईप आहे ना, तो त्याचा वेगळा आहे. अरे काय बांधला काय बोल तुला? दोन नंबर चा छोटू पाना करत काय नाही आणि बात्या मारते काही ते. अरे तर पाना कसं वाटतंय? किती वाजलेत? एवढे काय?
हे मशीन मेन आहे गाईस, या मशीन वरती या पाळणा स्टार्ट होईल म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला थांबून असं पूर्ण कंटेनर झोका द्यायची गरज नाही. मग तुम्ही मशीनचं बटन ऑन केला तर झोका चालेल. तर आता आम्ही चेक करणार आहे पहिले पूर्ण प्रॉपर एकदम कसं काय. ते ट्राय करू आपण. आपटलं नाही तिथे पण एक झोका बघू शकता. तो पण मला कोलॅबोरेशन मध्ये आला होता. तर हा दुसरा आणि एक तिसरा तीन झोके आले, तीन पाळणे आले. सॉरी. तर बघा गाईस, ट्रायला मी चालू केलं आहे. बंदूतला लावून ऑटोमॅटिक हलतं बरोबर मस्त. तर गाईस बघू शकता चालू आहे चालणं पाळणं मस्त. पण अजून हावाला जॉईन करून बघायचं याच्यामध्ये पाईप लावून. तर हा पण आता लावून बघूया. टेस्टिंग चालली आहे. तर गाईज एक पाळणा तर जॉईन करून झाला. तर नंतर सांगतो तुम्हाला कसं केलंय. दुसरा पाळणा बघ असं जॉईंट चालू आहे. शिकूनच शूट केलं म्हणजे पहिले स्वतः नॉलेज घेतला लावून मिळून सर्व आणि मग तुम्हाला दाखवलं. छान प्रोडक्ट बघू आता कसं युज होईल. बाथरूमचे पाईप दिले काय. बाकी बिल्डिंग उभे होते ना याने. अरे टॉयलेट करायची म्हणजे बाथरूम मध्ये गेलं पाहिजे. हे एकदम कडक आहे. हा कसं गोल झोका ना तर आतमध्ये असं होईल. त्याच्यामध्ये एकदम स्ट्रेट हे मधू बसला एकदम असं पाण्यात आलं आणि याची मेन डिझाईन मला खूप आवडली. म्हणजे याच्यातून साईडने बाबू अख्खा दिसेल. मला मी लांब जरी असेल तरी नेटमधनं दिसेल झोपलेलं. तर पाळणा रेडी झाला आणि बाबूला ठेवलंय. आता बाबूला ठेवलंय आतमध्ये आणि मस्त पैकी मशीनवर चालतो पाण्यात. एकदा दाखवतो मी स्टार्ट करून लास्टचा. तर बाबूला असे लावून घे इथे दाखवतो. तर बघा ही मशीन आहे आणि काय टेन्शन नाही. जेव्हा सर्व लिहिलेलं आहे आणि डायरेक्ट कनेक्टिंग इथे इथे कनेक्टिंग दिलंय. थांबा जरा आजी का बसा. तर बाबू याच्या आतमध्ये ठेवलेला आहे आता. तर बाबू दिसतो आणि ते बटन चालू करूया आपण. म्हणजे काही टेन्शन नाही आणि स्लो बघा. आता ऑटोमॅटिक फिरेल बघा. हा फिरायला स्टार्ट झालेलं आहे. पहिले स्टार्टिंगला स्लो फिरतो जरासा. हा स्लो आणि तिथे जसा स्पीड पाहिजे तसा वाढू शकतो. तर आता आपण थोडंसं एक स्पीड वाढूया, तीनला करूया. बघा तीनला केलं तर बघा किती फास्ट फिरायला लागला. खुश झाला बघा. पाय आले तर हात आले तर बघा. हे तीनला स्पीड आहे आणि अशा प्रकारे पाळणा रेडी झाला आहे. दोन कलरचा पाळणा, एक पिंक आहे आणि ब्ल्यू आहे. तर पोलीसाठी पिंक बेस्ट आहे आणि बाबूसाठी ब्ल्यू. वर्किंग ज्या बाईक हा तीन नाही, दोन एकदम बेस्ट आहे. तीन तासच फिरतो बघ. तीन बघ जरा फिरतो. दोन एकदम बेस्ट आहे स्पीड. आणि जर आसन असेल पाहिजे ना तर दुसरी सेटिंग आहे. ती कशी माहिती का, फक्त धगधग देण्यासाठी पण एक आहे बघा. म्हणजे काय त्याचा झटका दिला आहे फक्त. ही झटक्यावाली बघ. हे फक्त हे बघ हालेल बघ जागेवर. या अलग आहे, या अलग आहे. हा हे बघा ह्याच्यावर पण स्पीड दिलंय. आता असा बाबूला झटका दिला म्हणजे मजा येईल का आहे बघा कोणतरी. कसं वाटलं एसके मग एसके. आता झोपली तरी पाय पण बिल तर येणार ना. काय बोलते आणि आम्ही लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ. तोवर ऑर्डर करायचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि एकदम मजबूत आहे. स्टील तर एवढा जड आहे ना मजबूत. नाही ताजी कसा वाटला नवीन टेक्निक. कसा वाटला. छान छान आहे ना. आपली गरज नाही ना हाताची रशीची. हा आधी कसं करायची आजी पण बिल येईल आजी. ओढणी ओढायला ना. ओढणी ओढणी नाही का ते नाही तर मोठी ही. हा रशी आपल्याला वाटलं मशीन. खुश झाला बाबू. बघ दोरी बांधून असं खेचायचं पण करू बाबू. खुश का.
बाबू बघत बसले आतमध्ये लाकडा जमाना केला आता हे काय काय नवीन वगैरे यायला लागला स्टील चा एकच पाय नाही फक्त दोन एसके तू कुठे दोन आहे म्हणजे एकच एक दोन हे आले एक झोळी टाईप आहे एक पाय टाईप हे म्हणजे स्ट्रेट आहे त्याच्यामध्ये तो असं खान जातो तशी झोळी सिंपल आहे फक्त इथून काढून चेंज करायचं तर गाईज आता झालं मस्तपैकी पायना जॉईंट करून पायना खूप भारी आवडला पण थोडंसं म्हणजे वायरिंगचं जर भीती पण वाटते म्हणायला खरं बोललं तर असं डायरेक्ट बाबूला ठेवणं योग्य नाही वाटत त्याच्यामध्ये तर थोडंसं लाकूड आपण यूज करूया त्याला आपल्या मनाने पायण्याला आणि आम्ही लाईटीन ते इलेक्ट्रिक आहे ना ते नाही यूज करणार आहे तर दोरी बांधून आपल्या हातानेच यूज करूया भीती वाटते म्हणायला पानं मस्त आहे खरंच चांगलं आहे पण रिक्स वाटते म्हणायला लागते इलेक्ट्रॉनिक स्विंग वाला यूज करणार आम्ही त्याला दोरी लावून आपल्याला ट्रेडिशनल जे आहे ना खेचायचं तसं यूज करणार पण आहे ठीक आहे मस्त तुम्ही यूज करू शकता जर बाबू जरा मोठा बिटा झाला तर काही टेन्शन नाही तर छोटा असताना यूज करा भीती वाटली आम्हाला तर आम्ही लाकूड लावणार आहे आणि परत ना थोडंसं रशियाने खेचत जाऊया नको ते रिक्स आणि मग बाकी चांगली वस्तू आली तर कसा वाटलं आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याच्यानंतर एक ब्लॉग येणार आहे तर तो खूप खूप आणि खूप सिरियस टॉपिकवर ब्लॉग असणार आहे आणि त्या ब्लॉगच्या टायमाला आमची हालत खूप खराब होती तर तो ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका आणि नंतर तुम्ही सपोर्ट करा गुड नाईट.